नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम गावातील विविध भूसंपादन मोबदला वाटप व जमीन हक्क संदर्भात बैठकीत घेण्यात आले महत्त्वपूर्ण निर्णय। रायगड रोपवे तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत राहणार बंद। कुणबी मराठा प्रमाणपत्र स्वीकारण्यास मराठा समाजाचा विरोध। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरमध्ये मराठा समाजाची बैठक संपन्न। आणि रत्नागिरीतील नवीन उद्योग भवनाचे भूमिपूजन संपन्न। तळमजला अधिक 6 मजल्यांचे असणार उद्योग भवन। आता पाहूया सविस्तर वृत्त। चिपळूण तालुक्यातील मौजे पेढे व परशुराम ही दोन गावे देवस्थान इनामातील असून राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या रुंदीकरणामध्ये संपादित झाली आहेत। जागेच्या एकूण मोबदल्यापैकी 50% मोबदला कुळांना, 10% देवस्थान समितीला आणि उर्वरित 40% मोबदला प्रशासनाच्या नावे ठेव ठेवण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। परशुराम गावातील विविध भूसंपादन मोबदला वाटप व जमीन हक्क संदर्भात चिपळूण येथील रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली। बैठकीला आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित होते। यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी व कुळ उपस्थित होते। पालकमंत्री सामंत यांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला। उर्वरित रकमेची ठेव प्रशासनाच्या नावे ठेवण्यात येणार आहे। रत्नागिरीतील प्रस्तावित उद्योग भवन इमारतीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी उद्योग संचालनालय, उद्योग आयुक्त दीपेंद्र सिंह कुशावह, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते। जिल्हा उद्योग केंद्र परिसरात ही नव्याने इमारत उभी राहते। उद्योगासंदर्भातील सर्व सुविधा या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत। उद्योग भवनाची इमारत तळमजला अधिक 6 मजले अशी असेल। एकूण बांधकाम क्षेत्रफळ 74,310 चौरस फुटाचे असून इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे। त्यासाठी सुमारे 38 कोटी खर्च येणार आहे। परिषद सभागृह, अतिथी कक्ष, बहुउद्देशीय केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, खादी व ग्राम उद्योग मंडळ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, विद्युत निरीक्षक कार्यालय अशी विविध विभागांची कार्यालये या इमारतीत एकाच छताखाली असणार आहेत। स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेले किल्ले रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची महत्त्वाची सेवा आहे। या रोपवेने दर दिवस अंदाजे 1,000 ते 1,500 शिवभक्त ये जा करत असतात। डिसेंबर ते जून या दरम्यान रायगड पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त आणि पर्यटकांची गर्दी असते। या गडावर अनेक कार्यक्रमही होत असतात। किल्ले रायगड येथे अनेक वर्ष रोपवे चालू आहे। वार्षिक तांत्रिक देखभालसाठी 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत रायगड रोपवे बंद असल्याचे रायगड रोपवेचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी सांगितले आहे। महत्त्वाचे म्हणजे 2 नोव्हेंबरला रायगड रोपवे सुरू होईल असेही रायगड रोपवेचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी सांगितले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारी L&T कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलंय। रविवारी सायंकाळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगाव हद्दीतील हॉटेल लेमन लीला समोरील दुभाजकाला धडकल्याने मुंबईकडे जाणारा पिकअप टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। महाड MIDC पोलीस ठाणे येथे अमोल अनंत रेशीम पिकअप चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित चालकाने अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली। रोह्याच्या तांबडी गावातील विहीर ढासळली। 39 लाख रुपये पाण्यात
तसेच 2000 ग्रामस्थांना पाणी टंचाईचा फटका बसून तांबडीकरांवर पाणीबाणीची परिस्थिती आली असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते। त्याची दुसरी बाजू पुढे आली असून यातील ग्रामस्थांनी प्रसारित झालेल्या वृत्ताबाबत नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे। ज्या विहिरीचे बांधकाम ढासळले ती विहीर 2008 साली भारत निर्माण योजनेअंतर्गत बांधण्यात आली होती। या विहिरीचा जलजीवन मिशन योजनेशी काहीही संबंध नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। ग्रामस्थांना पाणीटंचाईचा कोणताही फटका बसत नसून बोरिंगद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचे महिला वर्गाने सांगितले आहे। बोरिंग मारलेले आहे त्याचा पाणी आम्हाला भेटतो, तरी आम्हाला मोटर आलेली आहे आधी त्याईकडून, तर आम्हाला पाणी रोज मिळत आहे सकाळ संध्याकाळ। पाणी काय आम्हाला सकाळ संध्याकाळचा भरपूर मिळत आहे, त्या विहिरीला पाणी काय भरपूर लागलेलं आहे। विहिरी असले पडल्या मुलं बोरिंग आहे, बोरिंग आहे ती मशीन पण चालू आहे, चालू आहे। त्यांनी जो आरोप केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला म्हणजे लोकसंख्या जेव्हा 2000 लोकांना पाणी मिळत नाही, आमच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 नाही, आमच्या ग्रामस्थांची लोकसंख्या ही 500 ते 600 पर्यंत लोकसंख्या आहे आणि जी वीर पडली ती 2008 भारत निर्माणमधून बांधलेली होती आणि बाजूला नाळा होता, तो नाळा त्या पावसाळ्यात त्या विहिरीच्या बाजूने गेला त्याच्यामुळे ती विहीर खचली। आणि आता जो त्याने आरोप केला आहे की जलजीवन मिशनमध्ये 1 वर्षापूर्वी विहीर बांधलेली आहे, तर जलजीवन मिशनचा आणि त्या विहिरीचा काही संबंधच नाही। त्या विहिरीचा म्हणजे फक्त तिथे पाणी वापर होता, पण आपण जलजीवनमधून फक्त गावात पाईपलाईन केलेली आहे आणि ही जी त्यांनी जी रक्कम दिली त्या रकमेमध्ये तांबडी गाव, बेलवाडी, फणसाडी अशा 3 गावांची ती रक्कम आहे। जलजीवनचा काही संबंधच नाही त्यांचा, ती 2008 भारत निर्माणमधून झालेली विहीर आहे। आणि आता आमच्या लोकांना म्हणजे आम्ही ग्रामपंचायतमधून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून बोरिंग वगैरे मारलेले आहेत, त्या बोरिंगला पंप टाकून पाणी सुरळीत चालू आहे लोकांना। लोकांना म्हणजे 2 टाईम पाणी मिळतं, त्यांना पाण्याची अशी टंचाई नाही। विहीर पडलेली आहे ती फार जुनी आहे, 2008 आहे आणि ते भारत निर्माणशी जलजीवन निर्माणशी संबंध नाही त्याचं काय, ती फार जुनी आहे। जवळजवळ 15 वर्ष झाले त्या विहिरीला, ते भारत निर्माणचा ह्याचा संबंधच नाही त्याच्याशी। नाही पाणी भरपूर आहे, आम्ही सकाळ संध्याकाळ पाणी गावाला देतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरमध्ये मराठा समाजाची बैठक संपन्न झाली। बैठकीला 9 तालुक्यातील मराठा पदाधिकारी उपस्थित होते। कुणबी मराठा प्रमाणपत्र स्वीकारण्यास मराठा समाजाचा विरोध असून आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाज म्हणून द्या, कुठून आणि कसं द्यायचं हे सरकारने ठरवावं। मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा मात्र त्यांच्या भूमिकेला विरोध। मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथून टाकू असा इशारा देखील या बैठकीतून देण्यात आलाय। सकल मराठा समाज रत्नागिरी म्हणून जी काय बैठक झाली या बैठकीला 9 तालुक्यातील सर्वच्या सर्व प्रतिनिधींनी उपस्थिती लावली। आजच्या समोरचे आमचे जे बैठकीचे विषय होते ते विषय अर्थात सकल मराठा समाज रत्नागिरी म्हणून मराठा आरक्षणावर जे काही चाललं आहे त्याच्याविषयी आमची भूमिका क्लिअर करणे हा विषय होता। अंतरवाली सराटीमध्ये जरांगींनी जे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषण आणि मराठा समाजाची मागणी याबाबत सविस्तर चर्चा झाली आणि आज जो काही निर्णय झाला आहे तो आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत। मराठा म्हणून कोणी आंदोलन करेल त्याला एक मराठा म्हणून आमचं संपूर्ण पाठिंबा असेल। जरांगेंनी केलेलं आंदोलन त्याच्यात त्यांनी उपोषण करायला घेतलं आहे, त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर सुधारणा व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो। पण आंदोलनाची प्रमुख मागणी जी आहे की मराठा आरक्षण हे कुणबी सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी सकल मराठा समाज रत्नागिरी म्हणून आम्ही असहमती दर्शवतो आहे। कुणबी म्हणून जी मागणी आहे ती कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मराठ्यांना मान्य नाही। जे रोटीबेटीचे व्यवहार विदर्भ मराठवाड्यात होतात ते कोकणात होत नाहीत, त्यामुळे सरसकट कुणबी होण्याला आमचा विरोध असेल। मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आमची स्पष्ट आहे की मराठा समाजाला सरकारने आरक्षण मराठा म्हणून आणि ते टिकणारं म्हणून द्यावं ही आमची एकमेव मागणी आहे। ते आरक्षण कसं द्यावं, कुठून द्यावं ही सरकारची जबाबदारी असेल, पण ते आरक्षण टिकणारं हवं आणि मराठा म्हणूनच हवं आहे। कुणबी आरक्षण घेतल्यानंतर आम्हाला अशी भीती आहे की मराठा म्हणून जो आमचा अभिमान आहे, जी आमची अस्मिता आहे, ती पुसली जाण्याची शक्यता आहे। ज्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट हवं आहे ते आजही सर्टिफिकेट काढतायत,
त्यांचे दाखले दाखवत आहेत, त्यांच्या वंशावळी काढतात आणि घेत आहेत, त्यांनी ते घ्यावं. पण या भूमिकेशी आम्ही थोडे असहमत आहोत. सर्व जे 9 च्या 9 तालुक्यातील लोक जमले होते त्यांनी एकमुखी ठराव केलेला आहे की याविषयी सकल मराठा समाज रत्नागिरी म्हणून आमची पुढची भूमिका आम्ही जाहीर करू. इथेही काही आमची भूमिका आहे, काही आमचे संघटित प्रयत्न करण्यात येतील, ते आम्ही तुमच्यासमोर येऊ. पण सध्या तरी मराठा कुणबी आरक्षण सरसकट याला आम्ही सहमती दर्शवत नाही आहोत. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही आंदोलनाला जरांगी असेल किंवा कोणी आमचा विरोध नाही, पण कोकणातील मराठा हा आरक्षण फक्त मराठा म्हणूनच मागतो आहे. आम्ही सरकारला विनंती करतो आहे, आरक्षण द्यायचं असेल हे दुटप्पी खेळ खेळू नका. सरकारलाही माहिती आहे आरक्षण द्यायचं आहे तर ते मराठा म्हणूनच देता येईल. मराठा ही व्याख्या जी आहे ही सर्वसमावेशक आहे, ही सर्वांना समावेश करून घेणारी आहे. त्याच्यात सर्व कुणबी असतील किंवा अजून कोणी असतील सगळे बसतात. तर आरक्षण मराठा म्हणूनच द्यावं. जर ह्या सरकारने ज्या ज्या वेळेला हे निवडणुका झाला त्यावेळेला यांचे अजेंडे होते की आम्ही मराठा आरक्षण देणार. आता जर यांनी मराठा आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीत सर्वच्या सर्व पक्षांना, सत्ताधारी असतील किंवा विरोधक, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले पुनर्नियोजित दौरे बाजूला ठेवून आपण मुंबईला जात आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसले असून आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. मुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहे. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो की जरांगे पाटलांची तब्येत चांगली राहो. निश्चितच उद्यापर्यंत या आंदोलनावर काहीतरी मुख्यमंत्री महोदय चर्चा करून तोडगा काढतील असे सूचक वक्तव्य मराठा आरक्षणावर दीपक केसरकर यांनी दिले आहे. पूर्वनियोजित दौरा होता, कारण पूर्वी असं ठरलेलं होतं की रामेश्वर मंदिरचं भूमिपूजन करायचं आणि काही कार्यक्रमसुद्धा होते. परंतु सध्या मराठा आंदोलन चालू आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या तब्येतीची काळजी ही आम्हाला सर्वांनाच आहे. आणि त्याच्यामुळे उद्याचे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून मी आता पुन्हा मुंबईला जातो आहे. निश्चितपणे याच्यातून काहीतरी तोडगा निघेल आणि जरांगे पाटील साहेबांचं जे उपोषण आहे ते मागे घेतलं जाईल असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांची तब्येत चांगली राहून दे आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमी मराठा समाजाला मिळत राहून दे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सरकार अत्यंत पॉझिटिव्ह आहे, मुख्यमंत्री महोदयांनी तसं जाहीरसुद्धा केलेलं आहे. आणि काही चर्चा असेल तर उद्याची मीटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब स्वतः त्यांच्याशी बोलतील असं मला वाटतं. अर्थात तो निर्णय मुख्यमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून घेतील आणि याच्यातून काहीतरी तोडगा निघेल अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करतोय. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा 2 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. राज्यातील सर्वोत्तम 100 यादीत मातोश्री कमलाबाई विस्पुते इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडळी नंबर 4, कैलासवासी PG कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर व श्री RD पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर अशा 4 शाळांचा समावेश आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा व विद्यार्थी यांना स्वच्छता प्रकल्पात नेमके काय करायचे आहे हे समजण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा होता. प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला होता. मातोश्री कमलाबाई विस्पुते इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज शाळेच्या मुख्याध्यापिका विभावरी जोईल यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागोजागी बेफिकीर लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले. शाळा समन्वयक हर्षदा शिवडकर आणि सर्व शिक्षकांनी नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे अनुभव ऐकून मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यापैकी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन हा महत्त्वाचा कार्यक्रम देशभरात सर्वत्र राबवला जातो. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात देऊळवाडी शंकर मंदिर येथून पथसंचलन सुरू झाले. गणपती चौक, राजपाल नाका, चारफाटा, कामठा रोड, NI हायस्कूल, स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक व शेवटी पुन्हा शंकर मंदिर देऊळवाडी या मार्गाने पथसंचलन झाले. सर्व स्वयंसेवक यावेळी गणवेशात होते. तसेच पथसंचलनात सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. देऊळवाडी शंकर मंदिर येथे या पथसंचलनाचा समारोप झाला.
शिवसेना उबाटा पक्षाचे सचिव व खासदार विनायकजी राऊत, उपनेते व आमदार राजन साळवी, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, कोकण पदवीधर निवडणूक प्रमुख किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील देवघर, मावळतवाडी, मधलीवाडी, उगवतवाडीमधील अन्य पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना व सर्व अंगीकृत संघटना यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुणबी भवन माणगाव येथे रायगड देवज्ञ समाज संस्था रायगडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव विविध शैक्षणिक क्षेत्रात पदवी संपादन विद्यार्थी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ श्रेष्ठ दैवज्ञ व्यक्तींचा सत्कार समारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, दैवज्ञ समाज विठ्ठल रखुमाई देवस्थानाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय दांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड देवज्ञ समाज संस्थापक सल्लागार या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर नंदकुमार राजापूरकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. सदरवेळी रायगड दैवज्ञ समाज संस्थेचे पदाधिकारी, रायगड दैवज्ञ समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण. We'll be right back.